टेलिव्हिजनवरील विविध मराठी मालिकांमधून अनेक चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. त्यातील काही चेहऱ्यांना अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली, मात्र काही काळाने हे चेहरे अचानक गायब झाले. जाणून घेऊया मराठी टेलिव्हिजनवर अल्पावधीत प्रसिद्धी मिळवलेल्या मात्र कालांतराने इंडस्ट्रीपासून दूर गेलेल्या अभिनेत्रींविषयी. केतकी थत्ते, आभाळ माळासारखी मालिका, काटकोण त्रिकोण, बंधमुक्त यांसारख्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री केतकी थत्ते बरीच वर्ष प्रेक्षकांना टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये दिसली नाहीये. केतकी एक उत्तम कथक नृत्यांगना असून ती तिच्या डान्सचे शो विविध ठिकाणी करते. शिवाय ती इंग्रजी आणि हिंदी नाटकांमध्ये सुद्धा काम करते. सारा श्रवण, झी मराठीवरील पिंजरा या मालिकेतून अभिनेत्री सारा श्रवणला प्रसिद्धी मिळाली, मात्र त्यानंतर तिने मालिका आणि सिनेमापासून ब्रेक घेत स्वतःला या इंडस्ट्रीपासून दूर केलं. तिचं लग्न झालं असून तिला एक मुलगा देखील आहे. नेहा गद्रे, स्टार प्रवाहावरील मन उधाण वाऱ्याचे या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या नेहा गद्रेने देखील इंडस्ट्रीपासून फारकत घेतली. अजूनही चांदरात आहे सारखी मालिका असो किंवा मोकळा श्वास सारख्या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं, मात्र त्यानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा तिने निर्णय घेतला. 2019 मध्ये तिने तिचा प्रियकर ईशान बापट सोबत लग्नगाठ बांधली. रेश्मा नाईक, झी मराठीवरील श्रीयुत गंगाधर टिपरे ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांची लाडकी ठरली. या मालिकेतील शलाका म्हणजेच अभिनेत्री रेश्मा नाईकने देखील इंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत केलं. तिने लग्न केलं असून सध्या ती तिच्या संसारात बिझी आहे. कादंबरी कदम, अवघाची संसार तुझवणं सख्यारे या मालिकेतील लाडका चेहरा म्हणजे कादंबरी कदम. अनेक मालिका, नाटकं आणि सिनेमात काम केल्यानंतर कादंबरीने देखील या माध्यमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अविनाश अरुणशी तिने लग्न केलं असून तिला कार्तिक नावाचा मुलगा आहे. कार्तिक सोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पल्लवी सुभाष, अभिनेत्री पल्लवी सुभाष चार दिवस सासूचे, गुंतता हृदय हे या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली, मात्र अनेक वर्ष ती कोणत्याही मालिकेत प्रेक्षकांना दिसलेली नाहीये. अभिनय क्षेत्रापासून ती दूर गेल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नीलम शिर्के, वादळ वाट, असंभव, राजा शिवछत्रपती या मालिकांमधील महत्वाच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नीलम शिर्के गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीपासून ही दूर आहे. नीलमचं लग्न झालं असून तिला एक मुलगी आहे. ती सध्या रत्नागिरी शहरात राहते. तर ह्या होत्या टेलिव्हिजनवरील एकेकाळी गाजलेल्या अभिनेत्री, ज्या सध्या मालिकांपासून दूर आहेत. यापैकी कोणत्या अभिनेत्रींना तुम्ही जास्त मिस करता आणि तुम्हाला पुन्हा एकदा कोणत्या मालिकेत त्यांना बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबस.